प्लान ठीक है। आदरणीय आशा दाई, माझे मित्र जैकी श्रॉफ, डॉक्टर उत्तुरे आणि डॉक्टर बोर्डे यांचं पुस्तक आज प्रकाशित झालं। आशा दाईने सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, काय खावं आणि काय नाही खावं, पण तुम्हाला त्या एक सांगायला विसरले की त्या उत्तम सुगरणीत उत्तम जेवण बनवतात। त्या मी एकदा त्यांच्या घरी मी तुम्हाला सांगितलं, मी एकदा त्यांच्या घरी जेवायला मला घरी बोलवलं होतं, अख्खं डायनिंग टेबल भरलं होतं। मला वाटलं अजून कोणीतरी येणार आहे, तर ते फक्त माझ्या आणि होत। आता ते जर फक्त माझ्यासाठी असेल तर एवढ्याचं कसं खायचं मला जरा सांगायचं। गेल्या काही दिवसांमध्ये माझा काही हात फ्रॅक्चर झाला, माझा आता एक ऑपरेशन पडत आहे, एक तारखेला माझा आहे, त्याच्यामुळे गेले वर्ष दीड वर्ष मी आता जॅकी झालं ते सांगत होतो की म्हटलं मला गेले दीड वर्ष मला काही एक्सरसाइज पण करता आला नाही पायामुळे आणि हातामुळे, त्याच्यामुळे जरा वजन वाढलं आणि ते सगळ्या गोष्टी कंट्रोल केल्या पाहिजेत। आता असं ते मी पण 90 जाईल, कारण आता माझं वजन साधारणपणे 82-83 आहे। जर आता कंट्रोल नाही केलं तर मी पण 90 जाणार नाही ना वयाच्या वजनाच्या। डॉक्टर बोर्डेंनी आज जे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, खरंच ते पुस्तक खूप विलक्षण आहे। कारण पुस्तकापेक्षा मला अनेक दिवस अनेकदा त्यांच्याबरोबर बोलत असताना काय म्हणायचंय, त्यांना काय करायचंय। खरं तर हे पुस्तक तुम्ही जेव्हा वाचाल पाहाल तेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की आपल्याकडे एक म्हण आहे की घोडा घासते दोस्ती करेगा तो खायगा घ्या। याच्यामध्ये खरंच डॉक्टरांनी माझ्यापर्यंत येऊ नका असं सांगितलंय की त्याच्या आधी काय काय गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत असं मला असं वाटतं सांगणारा पहिला डॉक्टर। तुम्ही आधी काय काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून त्या मी सर्जरीला येऊ नका। आता असं सांगणारा डॉक्टर एक पुस्तक लिहितोय हीच गोष्ट मला खूप मोठी वाटते। आणि सध्या काय राजकीय घराघरात डॉक्टर झालेत, डायनिंग टेबलवरती बसलं की प्रत्येक जण डॉक्टर होतो। पालेभाजी वाढायला घेतली नाही पालेभाजी नको, नाही नाही हे रक्तासाठी चांगली असते। आता प्रत्येक गोष्ट जर प्रत्येक अवयवासाठी जर सुद्धा असेल तर जेवायचं तरी आनंद नाही। पण मला या सगळ्या गोष्टींकडे आपण म्हणताय ते बरोबर आहे की खर तर वयानुरूप कमी खाल्लं पाहिजे। मी शर्मिला देखील सांगत असतो की आज या आठवड्यापासून काय आहे ना, 1 तारीख उद्या आणि येत्या पुढच्या वर्षी नक्की हे येतच नाही कधी, तर त्याच्यामुळे तो जो उद्या आहे ना तो उद्या मला ती नेहमी सांगते की आता इतकी वर्ष तुझ्या लग्नाबरोबर आपली झालेली आहे, तुझा उद्या कधी आलाच नाही तो, की आता ह्या आता बघ सोमवार या सोमवारपासून बघ नक्की करतो असं मला वाटतं। अनेक जण करत असतील, मी काय एकटाच करतो याच्या भाग नाही, पण ह्या गोष्टी खूप गांभीर्याने घेतल्या पाहिजेत। मी आता त्या गोष्टीत सफर होते मला माहितीये, मी खर तर मी बॅडमिंटन खेळणारा, क्रिकेट खेळणारा, टेनिस खेळणारा, पण सध्या मला कोणत्याही एक्सरसाइज करता येत नाहीये, मला काय म्हणू आपण त्याला, मला कुठचं स्पोर्ट्स खेळता येत नाहीये, आणि म्हणून मी त्या गोष्टीला भेटलो आणि म्हटलं की एकदा ते ऑपरेशन करून टाकू म्हटलं। अर्थात त्याच्यानंतर काही फार मोठं धावणार याच्यातला भाग नाहीये, पण मी त्याच्या डॉक्टरांना मला आले होते भेटायला, ज्यांनी मला माझं ऑपरेट करणार, त्यांनी सांगितलं की ऑपरेशन झाल्यानंतर कधी फार धावता नाही येणार। मी म्हटलं हो मी काय पाकिट मारे का, म्हटलं फार धावाय असं कुठं धावायचं म्हटलं, पण त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित सुरळीत होईल असं त्यांचं म्हणणं आहे। पण सगळ्यांनी या गोष्टींची काळजी घेणं खरंच आवश्यक आणि गरजेचं आहे। आपण जे मगाशी म्हणालात की ते काय झोमॅटो आणि काय 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 गोष्टी येतात, मला पण त्या सध्या मुलांमुळे त्या सगळ्या गोष्टी दिसतात आणि त्यांच्या बरोबर मीही पण कधी कधी वाहत जातो आणि अनेक गोष्टी घरी पण मागवतो। पण माझ्या नशिबाने माझ्या घरामध्येच हे डॉक्टर आल्यामुळे बराच कंट्रोल आम्ही ठेवत असतो। कित्येकदा
कित्येकदा मी संध्याकाळ विचारतो डॉक्टरना, डॉक्टर आज काय जेवणार का, हा मी काही नाही. डायनिंग टेबल वरती सगळं लागल्यावरती डॉक्टर बरोबर येतात आणि जेवायला सुरुवात करतात. तर त्याच्यामुळे माझा संध्याकाळचा कंट्रोल आणि डायनिंग टेबल वरचा कंट्रोल असे दोन वेगवेगळे कंट्रोल असतात. तर मी संध्याकाळी एक वेगळा कंट्रोल घेतो आणि हे बसले की माझा कंट्रोल निघून जातो. त्याच्यामुळे मग मी हे इतकंच खाणार आणि मी जरा जास्ती खातो. पण मला मी खात असं नव्हतो. माझा माझा आणि असते माझं आणि बाळासाहेबांचं वजन जवळपास मी 35 वर्ष 63 किलो 63 आणि अचानक ते सगळ्या गोष्टी त्या वाढायला लागल्या, वजन वाढायला लागलं आणि मला असं वाटतं की आता शारीरिक वजन मला कमी करून सामाजिक वाढवणं अत्यंत गरजेचंच आहे. कदाचित वजन वाढण्याचं कारण माझं म्हणजे शिव्या पण खूप खातो त्याच्यामुळे कदाचित वजन वाढलं असावं, हेही कारण एक असावं. पण डॉक्टर बोर्डे यांना मी मनापासून खरंच मनपूर्वक शुभेच्छा देतो. हे पुस्तक किंवा हा विचार घराघरात जाण्यासाठी माझ्याकडनं जी काही गोष्ट लागेल आपण आकारी सांगा. धन्यवाद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.